मानोरीच्या रेणुका माता दिंडीच्या सोहळ्याला भिंगार या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। मानोरी येथील पंढरीनाथ महाराज की जय, संत निवृत्ती महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात श्री रेणुका दिंडीचं भिंगार या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। दिंडी सोहळ्याचे अभंग वारकऱ्यांचा आनंद लक्षवेधी ठरला। भाजप मंडळ आणि तिरंगा प्रतिष्ठानच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं। दिंडीचे प्रमुख लक्ष्मण चौघुले महाराज यांच्याकडे फळ ड्रायफ्रूट धान्य देण्यात आलं। यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष महेंद्र भैया गंदे, भाजपा अध्यक्ष शिवाजीराव दहीतोंडे, उपाध्यक्ष कैलाशराव घवाने, शंकरराव बहिरट, सदानंद नागापुरे, चंद्रकांत लालबोंद्रे, संतोष होणे, विठ्ठल दळवे, नवनाथ खराडे, अंबादास गडसिंग, मनोज कुमार मोरे, अजय देवकुळ, वसंतराव भिंगार दिवे, दिनेश सेरकर, उमेश खडके, लक्ष्मण गवळी, बाळासाहेब लाकरे, बाळासाहेब गुंड, पवन भिंगार दिवे, बाळासाहेब गुंड आदींची उपस्थिती होती। मान्यरीते पंढरपूर रेणुकामाता दिंडीचं 24 वर्षापासून आयोजन केलं होतं। यामध्ये 700 ते 800 वारकरी सहभागी झाले होते। मागील अनेक वर्षांपासून भिंगारमध्ये शिवाजीराव दहीतोंडे या दिंडीचं स्वागत करत असतात। वारकऱ्यांसाठी अल्प उपहार देऊन सर्व वारकऱ्यांचं एकत्रितपणे सेवा करतात। अखंडपणे ही सेवा सुरू आहे असं प्रतिपादन भाजपा नगर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंदे यांनी केलं। भाजपा अध्यक्ष शिवाजीराव दहीतोंडे म्हणाले की कोरोनामुळे 2 वर्षापासून वारकऱ्यांची दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं। यामध्ये वारकऱ्यांना भाजपा मंडळ तिरंगा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करून दिंडीतील वारकऱ्यांना धान्य, फळ, ड्रायफ्रूट देण्यात आले। मानोरी दिंडीचे महाराज चौघले यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी त्यांना आवश्यक वस्तूंची मदत करण्यात आली। त्यांच्या पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। दरवर्षीप्रमाणे आज आपल्याकडे 24 वर्ष झाले मानोरी ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा आपल्या चौघले महाराजांचं आणि या सर्वच्या दिंडीचं। मी भिंगार शहर भारतीय जनता पार्टी व तिरंगा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। तिरंगा सामाजिक प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं भिंगार शहरामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी चहा पाणी आणि अल्प उपहार हा त्यांना आपण जवळजवळ तुम्ही पक्ष झाले हमेशा आपण त्यांना सहकार्य करत असतो। त्यांनी बऱ्याच वेळा मला काही सूचना सांगितल्या होत्या की एक त्यांना आपण 20x20 पावसामुळे टेंट सुद्धा आपण एक वर्ष त्यांना टेंट दिलं, एक वर्ष आपण आपले हे जे टाळले या अशा सूचना त्यांनी केल्या। तर वेळोवेळी आपण त्यांच्या सूचना ऐकल्या आणि पंढरपूरच्यांनी प्रार्थना करून आपण भारतीय जनता पार्टी व प्रतिष्ठानच्या वतीनं या सर्व ज्या ज्या काही शक्य झालं सहकार्य करण्याचं काम आपण आपल्या सर्वांच्या भिंगार शहराच्या वतीनं प्रयत्न केला आणि इथून पुढेही करत राहील आणि त्यांना इथून पुढच्या प्रवासात शुभेच्छा देतो। प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।